असताना रावेर लोकसभेचं काउंटिंग चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही 99% असते. मी त्यांना सांगितलं की 99% बॅटरी कशी असू शकते. दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं, ते 400 वोटिंग असो 1000 वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा 99% वोटिंग आहे. दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा 1% खर्च कमी होते. माझं टेक्निकली असं मत आहे, दुनियातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्या समोर आणावा, मी त्यांना त्या क्लेरिफिकेशन द्यावं त्यांनी मला की ह्या बॅटरी अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही, 1% कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही. हे सर्व रेडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या 99% बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त आणि फक्त कमळाला आहे. म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही. आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही, याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही. दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढचे 7 राऊंड त्यांनी कुणालाही न सांगता वोटिंगच्या मशीन पैभारी घेऊन आले आणि ओपन केल्यात आणि 99% वोटिंग असलेल्या मशीनचं वोटिंग आम्हाला मान्य नाही. दादा आता मतदान प्रक्रिया थांबली, मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे, पण याच्यात जबरदस्ती केलं तर आमच्या कुठलीही कारवाई झाली चालेल, आम्ही हे उधरणार नाही. 99% कशी असू शकते, मी त्यांना तेही सांगितलं त्यांच्या इंजिनियरला, त्याचा इंजिनियर म्हणतो असं असू शकते. म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल, मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का आहे पूर्ण इलेक्ट्रिकमध्ये. त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांनी सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी 1% फक्त 1% वरती तुमची महिनाभर चालते, 1% वरती तुमची दिवसभर चालते आणि 1% कमी होते, अशी कुठलीही बॅटरी दाखवावी मिळत नाही. बॅटरीचा विषय ईव्हीएम ते आपली कंट्रोलर पॅड. आता तुम्ही काय मागणी केलेली आहे? आम्ही सांगितलं की आम्हाला 99% बॅटरीवाला मशीन चालणार नाही. दुसरी निवडणूक आयोगाकडे आपण लेखी तक्रार केली आहे. प्रत्येकाने माझ्या म्हणणं आहे, जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त 1% बॅटरी कमी होते. तुम्ही रावेरचं थांबवलं की जळगाव आम्ही रावेरमध्ये जळगाव आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी होती.